दोन हजार अठराची पालघरची लोकसभेची पोटनिवडणूक भाजप आणि शिवसेना या महायुतीतील दोन्ही पक्षांनी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली होती उद्धव ठाकरे यांनी भाजपचे दिवंगत खासदार चिंतामणराव वनगा यांच्या पुत्राला शिवसेनेत घेतलं त्यावेळेस श्रीनिवास वनगा हे धनुष्यबाण या चिन्हावरती उभे होते तर काँग्रेसचे माजी आमदार राजेंद्र गावित हे भाजपचे उमेदवार झाले होते राज्यात एकत्र सत्तेत असूनही दोन्ही पक्षांनी या निवडणुकीसाठी पूर्ण ताकद पणाला लावली होती आणि अटीतटीच्या लढतीत भाजपचे राजेंद्र गावित हे अवघ्या एकोणतीस हजार मतांनी निवडून आले पण ठाकरेंनी हट्ट सोडला नव्हता वर्षभरातच लोकसभेची निवडणूक जाहीर झाली तेव्हा ठाकरेंनी अमित शहाकडून पालघरची जागा आणि उमेदवार अशा दोन्ही गोष्टी मागून घेतल्या थोड़क्यात काय, तर उद्धव ठाकरे यांच्यासाठी ही जागा प्रतिष्ठेची राहिली होती पण यंदा ठाकरेंनी पालघरमध्ये फारशी ताकद लावल्याचं दिसून आलेलं नाहीये ठाकरे गटाच्या उमेदवार भारती कामाडी या फारशांना चर्चेत होत्याना स्पर्धेतही दिसल्या त्यामुळे इथली निवडणूक ही भाजप विरुद्ध बहुजन विकास आघाडी अशीच राहिल्याचं बोललं जाते त्यातही विधानसभा निहाय मतदाराची टक्केवारी बघितल्यास भाजपला विजयी होण्याची संधी आहे हे, हे सर्वच्या सर्व मतदान भाजपच्या बाजूने गेलं असल्यास डॉक्टर हेमंत सावरा यांच्या रूपाने भाजप पालघरमध्ये पुन्हा कमळ फुलवणार हे मात्र नक्की आता काय आहे इथलं गणित आणि आम्ही असं का म्हणतोय पालघर लोकसभेचं निम्म मतदान हे वसई नालासोपारा आणि बोईसर शहरी भागातील विधानसभा मतदारसंघात आहे या तिन्ही मतदारसंघासह वसई विरार शहरावर आणि इथल्या महापालिकेवर बहुजन विकास आघाडीची चांगली पकड आहे मागच्या दोन्ही विधानसभा निवडणुकांमध्ये वसई मतदारसंघातून हितेंद्र ठाकूर यांनी एक्कावन्न टक्के मतं मिळवत इथली निवडणूक जिंकली होती तर दोन हजार अकरामध्येही लोकसभेचे उमेदवार बळीराम जाधव यांना इथून एक्कावन्न टक्के मतं मिळाली होती बोईसरमध्ये तर मागच्या तीन टर्म इथून बहुजन विकास आघाडीचाच आमदार निवडून येत आहे मध्येही हितेंद्र ठाकूर यांचे चिरंजीव क्षितिश ठाकूर हे तीन टर्म पासून निवडून येत आहेत पण एवढी मजबूत पकड असूनही या भागात बहुजन विकास आघाडीची धाकधूक वाढताना दिसून येते आता याचं सगळ्यात पहिलं कारण म्हणजे ग्रामीण भागाच्या तुलनेत घटलेला मतदानाचा टक्का असे नालासोपाऱ्यामध्ये अवघं एकावन्न टक्के वसईमध्ये अठ्ठावन्न टक्के आणि बोईसरमध्ये एकसष्ट टक्के मतदानाची नोंद झालीये यामुळे बहुजन विकास आघाडीला लीड मिळण्याची शक्यता इथून कमी झाल्याचं दिसून येत दुसरं कारण म्हणजे गुजरातच्या सीमेवर असलेल्या पालघर वसई आणि विरार या भागामध्ये गुजराती जैन समाज हा मोठ्या प्रमाणावर वसलेला आहे या मतदारसंघावर भाजपचा सुद्धा चांगला प्रभाव आहे त्यामुळे इथं मोदी कार्डही चालण्याचा अंदाज आहे तर नालासोपारा क्षेत्रात उत्तर प्रदेशस्थ नागरिक मोठ्या संख्येने आहेत आणि याच पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सुद्धा इथं जाहीर सभा झाल्यात तिसरं कारण म्हणजे हा भाग बहुजन विकास आघाडीचं प्रभाव क्षेत्र असला तरीही लोकसभेची आणि अर्थात देशाची निवडणूक असल्याचा मुद्दा भाजप आणि शिवसेना महायुतीकडून इथं बिंबवण्याचा झालेला प्रयत्न चौथं कारण म्हणजे नालासोपारा आणि बोईसर या मतदारसंघातील सुमारे लाखभर मतदार मतदान यादीतून वगळण्यात आले त्यामुळे याचा फटकाही बहुजन विकास आघाडीला बसण्याचा अंदाज आहे तर पाचवं कारण म्हणजे वसईचे माजी आमदार विवेक पंडित यांच्या श्रमजीवी संघटनेचाही महायुतीच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा होता यातूनही विजयाच्या गणिताचं समीकरण बदलणार आहे आणि याचाही फायदा आता हेमंत सावरा यांना होण्याचा अंदाज आहे एका बाजूला या शहरी भागात कमी मतदान झालेलं असताना ग्रामीण भागात मात्र चांगलं मतदान झाले विक्रमगड विधानसभा मतदारसंघात सर्वात जास्त म्हणजे एकाहत्तर टक्के मतदानाची नोंद झालीये तर या विधानसभा मतदारसंघात भाजप आणि महायुतीची ताकद मोठी आहे इथले राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार सुनील भुसार हे अजितदादांसोबत आहेत तर दुसरी गोष्ट म्हणजे इथं भाजपचे विद्यमान उमेदवार डॉ हेमंत सावरा यांची ही वैयक्तिक ताकद आहे ते दोन हजार एकोणीस मध्ये इथं महायुतीचे उमेदवार होते पण दोन नंबरला राहिले होते दोन हजार चौदा मध्ये त्यांचे वडील विष्णू सावरा हे सुद्धा इथून आमदार होते दोन हजार चौदा मध्ये लोकसभेला भाजपच्या राव वनगा यांना या मतदारसंघातून बत्तीस हजारांचं लीड मिळालं होतं तर दोन हजार नऊ मध्ये चिंतामनराव वनगा हे भाजपकडूनच आमदार म्हणून इथून निवडून आले होते आणि त्यांना लोकसभेलाही इथून तेवीस हजारांचं लीड मिळालं होतं याशिवाय पालघरमधून भाजपला मोठं मतदान झाल्याचा अंदाज आहे इथले विद्यमान आमदार श्रीनिवास वनगा हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत इथले माजी आमदार आणि माजी खासदार राजेंद्र गावित हे पुन्हा भाजपसोबत आहेत तर दोन हजार एकोणीस मध्ये सुद्धा इथून काँग्रेसचे आमदार म्हणून ते निवडून आले होते दोन हजार चौदा मध्ये त्यांचा अवघ्या पाचशे मतांनी पराभव झाला होता दोन हजार अठरा मध्ये ते भाजपचे खासदार बनले तर दोन हजार एकोणीस मध्ये ते शिवसेनेचे खासदार बनले त्यावेळी त्यांना केवळ पालघर मधूनच तब्बल एकसष्ट हजारांचं लीड मिळालं होतं इथले माजी आमदार अमित घोडा हे सुद्धा आता भाजपच्या सोबत आहेत आता या पाच विधानसभा मतदारसंघातील समीकरणही भाजपच्या बाजूने असतानाच डहाणू विधानसभा मतदारसंघ मात्र भाजपला काहीसा जड जाण्याची शक्यता आहे डहाणू हा कम्युनिस्ट पक्षाचा बाले किल्ला मानला जातो इथं सध्या माकपचे विनोद निकोले हे आमदार आहेत कम्युनिस्ट पक्षाचं इथं किमान सत्तर ते ऐंशी हजारांचं मतदान आहे दोन हजार एकोणीस ही आघाडीतील असलेल्या बहुजन विकास आघाडीला आठ हजारांचे लीड इथून मिळालं होतं दोन हजार चौदा मध्ये मोदी लाटे तिथून भाजपचे आमदार निवडून आले होते दोन हजार नऊ मध्ये मात्र इथं आमदार निवडून आले होते पण गत पंचवार्षिकला डहाणूची नगरपालिका जिंकत भाजपने या भागात आपली ताकद असल्याचं दाखवून दिलं होतं त्यामुळे इथं भाजप पिछाडीवर राहिली तरी ते अंतर फारसं नसेल असं जाणकारांचं आहे आता पाहूयात महाविकास आघाडीच्या उमेदवार असणाऱ्या भारती कामाडी यांच्या जमेच्या आणि कमकोत बाजू कोणत्या ते शिवसेनेच्या उद्धव ठाकरे पक्षाने पहिल्या यादीतच जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा असलेल्या भारती कामाडी यांना उमेदवारी जाहीर केली त्यामुळे त्यांना प्रचाराला जवळपास दीड महिन्यांचा कालावधी मिळाला उद्धव ठाकरे यांनी सुद्धा जाहीर सभा घेऊन इथूनच प्रचाराला आरंभ केला होता पालघर तसंच आसपासच्या परिसरातील वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीने दिलेला पाठिंबा मराठी मतं ही भारती कामाडी यांच्या जमेची बाजू मानली जाते याशिवाय माकोपेच्या पाठिंब्यामुळे तलासरी डहाणू परिसरातील अतिरिक्त साथ ही ठाकरे गटाला मिळेल अशी अपेक्षा आहे वसई विरार मधील ख्रिस्ती आणि मुस्लिम अल्पसंख्यांक समाज हा मोठ्या प्रमाणात बहुजन विकास आघाडी सोबत असतो तर काही समाजवादी ख्रिस्ती प्रभावाच्या पश्चिमेकडील गावांमधून बहुजन विकास आघाडीला पूर्वेपासून विरोध करण्यात येतो हे दोन्ही गट हिंदुत्ववादी संघटना म्हणून भाजप किंवा मोदी विरोधक आहेत या समाजावर ख्रिस्ती धर्मगुरूंचा मोठा प्रभाव असतो निवृत्त धर्मगुरू फादर मायकलजी यांनी तर निवडणुकीत काही ख्रिस्ती संघटना आणि नेत्यांना सोबत घेऊन भारती कामाडी यांच्यासाठी जाहीरपणे प्रचार केला होता बहुजन विकास आघाडीने राज्यात शिवसेना भाजप महायुतीला पाठिंबा दिला आहे भविष्यात त्यांचा उमेदवार केंद्रात भाजपला समर्थन देऊ शकतो या शक्यतेमुळे आणि बहुजन विकास आघाडीला मत म्हणजेच भाजपला मत असा प्रचार ठाकरे गटाकडून रुजवण्यात आलाय त्यामुळे सुमारे सव्वा लाख ख्रिस्ती समाजाचा कौल आणि कल हा भारती कामाडी यांच्याकडे जाऊ शकतो असा अंदाज वर्तवण्यात येतोय पण पक्षनेतृत्वाकडून पुरवल्यामुळे काहीशा असलेल्या कामाडी या संपूर्ण पुरेशा पोहोचू इथून त्यांच्या बाजूने राज्यातील एकही मोठा नेता नव्हता त्यामुळे कामाडी यांना ठाकरेंच्याच नावावरती मतांची मागणी करावी लागली लोकांपुढे ठाकरेंशिवाय स्थानिक बडा चेहरा नसल्याने ही निवडणूक कामाडींना जड जाण्याची शक्यता आहे थोडक्यात काय तर या डहाणू वगळता इतर ठिकाणची परिस्थिती ही भाजपच्या बाजूने दिसून त्यामुळे भाजपचे उमेदवार हेमंत सावरा यांना यंदा विजयी होण्याची संधी आहे असं म्हटल्यास वावग ठरणार नाहीये मात्र आता चार जून रोजी नेमका काय निकाल लागतो हे आपल्याला त्या दिवशीच समजून येईल आता मंडळी याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा तसंच यांसारखंच प्रत्येक मतदारसंघाचं अभ्यासपूर्ण विश्लेषण जाणून घेण्यासाठी आणि तिथली ग्राउंड रियालिटी नेमकी काय आहे हे जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी